तर आपण आपल्या आप सेशनला सुरुवात करूया तर महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लॉन्चपॅडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तर हे जे आपलं साप्ताहिक परीक्षा घेत असतो आपली तर एकतीसवी परीक्षा होती दर रविवारी जी परीक्षा होते त्याचं आपलं हे लाईव्ह सेशन असतं त्याचे आपण अॅनालिसिस किंवा डाऊट क्लिअर करत असतो त्या प्रश्नामधल्या उत्तरांचे ठीक आहे तर आजचा हा आपला दुसरा दिवस आहे कोणाचा एकतीसव्या टेस्टचा म्हणजेच आजचे आज एकोणवीस मार्च ठीक आहे आपण तीन दिवस घेतो तिसऱ्या दिवशी न्युमेरिकल म्हणजे उद्याला तुम्ही आले की उद्या तुला तुम्हाला न्युमेरिकल बघायला मिळणार ठीक आहे बाकीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायचं नाही फक्त जर नवीन असाल तुम्ही तर आठवणीने काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि मध्ये काही कमेंट करू नका फक्त एबीसीडीची कमेंट करा आणि सर्वांनाच एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी काय करा डेली आपण प्री क्वीस घेतो दहा मार्क्सची ठीक आहे त्याच्यामध्ये टेन एमसी क्यू असतात एकोणतीस रुपये लिहिलेलं आहे पण तुम्हाला पे करायची गरज नाहीये ते सर्वांसाठी काय असतं फ्री असते डेली यायचं आणि काय करायचं डेली देत जायचं ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमचा अभ्यास झाला असणार पुन्हा इतरत्र काही टेस्ट वगैरे किंवा जे काही जॉईन करायचं असणार म्हणजे माझ्या थ्रू तर तुम्ही सी एस टी लॉन्चपॅट ॲप डाउनलोड करून जॉईन करू शकता वेगवेगळ्या टेस्ट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तर तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर मग हा आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणीच मध्ये आता काही कमेंट करू नका मी काही वाचणार नाही डायरेक्ट आपण आपल्या सेशनला सुरुवात करू ठीक आहे तर बघा पहिला क्वेश्चन आहे पहिला म्हणजे याचे काही क्वेश्चन काल झाले होते तुम्हाला माहिती आहे आणि न्यूमेरिकल आपण उद्यासाठी शिल्लक ठेवले बघा व्हेरिएबल स्पीडवर जास्तीत जास्त सुरुवातीचा टॉर्क ठीक आहे म्हणजे स्टार्टिंग टॉर्क प्रदान करण्यासाठी कोणत्या प्रकारची मोटर वापरली जाते तर बघा प्रश्न काय विचारले लक्षात घ्या सर्वांनी सा स्टार्टिंगचा टॉर्क काय असला पाहिजे जास्ती असला पाहिजे स्टार्टिंगचा टॉर्क कसा असला जास्त त्याच्यामध्ये एक कंडिशन दिली आहे की स्पीड कशी असली पाहिजे हॅरी असली पाहिजे म्हणजे स्पीड कमी जास्त होत असताना जर तुम्हाला त्याची काय करायचं आहे स्टार्टिंग टॉर्क जास्त करायचा असणार अशी कोणती मोटर आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे आता बऱ्याच जणांचं ए उत्तर दिसत आहे ना बऱ्याच जणांचं सी उत्तर दिसत आहे ठीक आहे आता बघा बऱ्याच जणांनी युनिव्हर्सल मोटर दिलेला आहे काय दिलेला आहे युनिव्हर्सल मोटर पण याचा ऍक्च्युली ते नाही आहे कारण की बघा तुम्हाला फक्त काही टॉर्कच नाही म्हटलं आहे स्पीड पण कशी असली पाहिजे व्हेरिएबल असली पाहिजे कशी असली पाहिजे व्हेरिएबल असली पाहिजे युनिव्हर्सल मोटरमध्ये पण टॉर्क असतो याच्याबद्दल काही शंका नाही आहे ठीक आहे पण ती ती मोटरमध्ये स्पीडसोबत स्पीड सोबत आपला टॉर्क मेंटेन नाही राहू शकत ठीक आहे पण आपल्याकडे एक अशी मोटर आहे कोणती थ्री पेज स्लिपरिंग इंडक्शन मोटर त्याच्यामध्ये काय करू शकतो सुरुवातीचा टॉर्क पण आपण ऍडजस्ट करू शकतो वाढवू शकतो सोबतच स्पीड पण त्याची काय करू शकतो ऍडजस्ट करू शकतो म्हणजे व्हेरिएबल स्पीड वरती तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क काय देऊ शकते जास्त देऊ शकते आता कधी कधी याच्या ठिकाणी बघा सेम प्रश्न राहू शकते फक्त याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय राहू शकते याच्याच जागेवर और पुन्हा दुसरी मोटर राहू शकते कोणती तुमची डी सी सिरीज मोटार पण याच्यावरती डी सी सिरीज मोटार असा पण इथे ऑप्शन राहू शकतो कोणताही दोघांपैकी एक जरी असला तरी तो काय करायचा फायनल ऑप्शन करून टाकायचा ठीक आहे चला नंतरचा प्रश्न घ्या नंतरचा प्रश्न आहे तुम्हाला नंतरचा प्रश्न म्हणताय की स्टेटरच्या बाजूने थ्री फेज इंडक्शन मोटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते बघा प्रश्न आहे ना एकदम सोपे असतात पण तुम्ही जर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज केलं आणि थोडंसं तुमचा समजण्याच्या जर पलीकडे गेलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होऊन जाते चुकून जाते कारण इथं काय विचारलंय तुम्हाला बघा इथं विचारलंय स्टेटरच्या बाजूने आता तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे काय असतं एक मधामध्ये रोटर असतं आणि त्याच्या बाजूला काय असतं तुमचं स्टेटर असतं तर तुम्ही स्टेटरला पण ऍडजस्ट करून आपली स्पीड म्हणजे स्पीड काय आणि रोटरला पणजस्ट करून आपण काय करतो स्पीड नियंत्रित करू शकतो प्रश्नात काय म्हटलं आहे की स्टेटरच्या बाजूने म्हटलं म्हणजे फक्त आणि फक्त स्टेटरच्या बाजूने कोणत्या पद्धतीने तुम्ही स्पीड काय करू शकता अ व्हॅरी करू शकता किंवा नियंत्रित नियंत्रित करू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा मेथड आहे आता बघा कॅश कॅड कनेक्शन मध्ये काय होते कॅश कॅड मेथडमध्ये तुम्ही रोटरला करू शकता स्टेटरला दोन्ही करू शकतात फक्त स्टेटरला असं स्पेशल करू शकतो किंवा करतो असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणून याला काय करू आपण शिल्लक ठेवू याला काय करू शिल्लक ठेवा आता बघा इथं पण रोटर दिलेला आहे आणि इथं पण रोटर दिलेला आहे मग शंभर टक्के काय झाले हे तर ऑप्शन तुमचे कटूनच गेले आता एक उरला बाय चेंजिंग द अप्लाईड फ्रिक्वेन्सी अप्लाईड फ्रिक्वेन्सी आता बघा रोटरची फ्रिक्वेन्सी चेंज करायचे म्हटलं की याच्यामध्ये नाही फक्त तुम्हाला म्हटलं अप्लाइड फ्रिक्वेन्सी अप्लाइड म्हणजे जो सप्लाय देतो सप्लाय कोणाला देतो आपण स्टेटरला सप्लाय देतो कोणाला देतो स्टेटरला तर मग याचा अर्थ की स्टेटरची फ्रिक्वेन्सी काय करून आपण बदल करू कारण की बघा काय म्हटलं आहे स्टेटरच्या बाजूने म्हटलं आहे प्रश्न समजून घ्या स्टेटरच्या बाजूला म्हटलं स्टेटरच्या बाजूला जर तुम्हाला स्टेटरच्या बाजूने जर तुम्हाला स्पीड मेंटेन करायची असणार तर तुम्हाला त्याचा अप्लाइड फ्रिक्वेन्सी पण बदल करू शकतो आता याच्या ठिकाणी कधी कधी काय राहू शकते तुम्हाला याच्या ठिकाणी वोल्टेज पण राहू शकते काय राहू शकते वोल्टेज पण राहू शकते त्याच्यानंतर रिओस्टॅट कंट्रोल पण राहू शकते काय राहू शकते रिओस्टॅट पण कंट्रोल राहू शकते म्हणजे त्याचा रेजिस्टन्स ऍड करून पण करू शकतो पुन्हा सप्लायमध्ये पुन्हा ईएमएफ इंड इंजेक्ट करून पण करू शकतो म्हणजे ऑप्शनमध्ये काही येऊ शकते पण लक्षामध्ये ठेवा करायचं आहे आपल्याला स्टेटरच्या बाजूने मग आता फ्रिक्वेन्सीच्या व्होल्टेज असतं तरी पण तुमचं अँसर डीच बरोबर असतं रिओस्टॅट असतं तरी पण तुमचं काय असतं डीच ऑप्शन पण आता बाकीचे दिलेलं नाहीये एकच दिलेलं आहे बाय चेंजिंग द अप्लाइड फ्रिक्वेन्सी म्हणजे लागू केलेली वारंवारता बदलून आपण काय करू शकतो स्टेटरच्या बाजूने त्याची स्पीड काय करू शकतो नियंत्रित करू शकतो म्हणून याचा डी उत्तर काय एकदम बरोबर आहे हो व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव मेथड बिलकुल बरोबर आहे हरी राम हरी नंतरचा ठीक आहे व्ही एफ डी असं पण लिहिलेलं असतं आता तिथं लिहिलेलं नाहीये तसं त्याच्यामुळे ठीक व्हेरिएबल फ्रीक्वेन्सी वाला पण ऑप्शन तिथे राहू शकते त्याचाच अर्थ तो आहे फक्त कसं मोठ्या फॉर्ममध्ये दिलाय तुम्हाला त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा भाग नाही ठीक आहे औष्णिक म्हणजे तुम्हाला काय म्हटलं आहे थर्मल पॉवर प्लांटचा कोणता भाग नाहीये असं तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे एकदम सोपाचा प्रश्न तुम्हाला याचा याचा तरी उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की कोणाच याचा चुकायला नाही पाहिजे चला मी मग एक्सप्लेनेशन देतो पहिले उत्तर द्या फटाफट अजूनपर्यंत चुकीचा नाही मिळाला तेव्हा ई मयूर जगतापला ई म्हणते ई फॉर एलिफंट त्या कोणीतरी काय टाकलं बॉयलर टाकलं बॉयलर नसतो थर्मल पॉवर प्लांट मध्ये याचं उत्तर याचं उत्तर सर्वालाच माहिती पाहिजे बघा जरी नसलं माहिती तुम्हाला माहिती आहे कंडेन्सर शंभर टक्के असते कुलिंग टावर शंभर टक्के असते बॉयलर असते आता उरला एक डिफ्युझर तर तुम्हाला माहिती आहे पॉवर प्लांटमध्ये डिफ्युझर राहत नाही तर तेच विचारलं काय राहत नाही आता मग डिफ्युजर म्हणजे काय होते सांगा बरं डिफ्युजर म्हणजे काय होते किंवा हा शब्द तुम्ही कोणत्या चॅप्टरमध्ये ऐकला ते सांगा फास्ट फास्टमध्ये डिफ्युजर कुठं कुठं ऐकला तुम्ही शब्द किंवा त्याचा अर्थ काय होते शॉर्ट मध्ये टाका मध्ये हा डिफ्यूज म्हणजे काय किंवा डिफ्युझर आता इथं डिफ्यूजर लिहिला डिफ्यूजर म्हणजे काय किंवा कोणत्या चॅप्टर मध्ये तुम्ही हा शब्द ऐकला याचा उत्तर बी बरोबर आहे की हा आपल्या पॉवर मध्ये याचा काही घेणं देणं नाही आहे डिफ्युझर म्हणजे फ्यूज नाही रे ट्यूब लाईट म्हणताय रामरी फटापट फटापट ज्यांना माहित आहे त्यांनी पटकन टाका कष्ट करणे अच्छा फ्यूज दिसला म्हणून तुम्हाला फ्यूज फ्यूज येत आहे का बघा लक्षात घ्या डिफ्युझर म्हणजे काय होते जसं इल्युमिनेशन नावाचा आपला चॅप्टर आहे इल्युमिनेशन चॅप्टरमध्ये मध्ये तुम्हाला माहित आहे चॅप्टरमध्ये डिफ्युझर तुम्हाला शब्द ऐकायला मिळाला असणार किंवा ऐकायला मिळणार ठीक आहे बघा डिफ्युजर म्हणजे काय होते की जसं एखादा लॅम्प लावला म्हणजे काय लावला लॅम्प लावला आणि त्या लॅम्पला त्या लॅम्पला काय केलं आपण याच्यामध्ये लॅम्प लावला याचा प्रकाश पडताय याच्या समोर पुन्हा एक कवर लावलं असतं याच्या समोर काय लावलं ला असतं कवर तर ते कवर म्हणजेच काय तुमचं डिफ्युजर आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फोटो काढायला गेले असणार कुठे आपल्या स्टुडिओमध्ये ठीक आहे तर तिथं काय होतं एक तुम्हाला अशी छत्री दिसतं ठीक आहे फोटो काढायला गेलं की असं स्टँडवरती लावलेली असते छत्री तर इथे लाईट असतो इथे काय असतो बाहेर असा पडदा लावलेला असतो पांढरा लाईट त्याच्या आतमध्ये लाईट दिसत नाही आपल्याला तर याला काय म्हटलं जातं डिफ्यूजर म्हटलं जातं काय म्हटलं डिफ्युजर म्हणजे येणारा लाईट डायरेक्ट येऊ देत नाही त्याला मधामध्ये अडथळा निर्माण करते आणि असा प्लेन एक लाईट तुम्हाला आउटपुट देते मध्ये ते मध्ये ठीक आहे पण हा पॉवर प्लांटचा भाग नाही आहे चला रिफ्लेक्टर वेगळं झालं रिफ्लेक्टर वेगळं झालं रिफ्लेक्टर कसं करतं रिफ्लेक्टर कुठं असतं असं सामोर नसतं रिफ्लेक्टर इथे लावलेलं असतं असं म्हणजे या लाईटाचा जो प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट होऊन बाहेर आला पाहिजे रिफ्लेक्टर वेगळं ठीक आहे आणि डिफ्यूजर वेगळं दोघं उलटे आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न घ्या नंतरचा प्रश्न जलविद्युत प्रकल्पात खालीलपैकी कुठे पाण्याचा प्रवाह टर्बाईन मधून खाली जाते म्हणजे तुम्हाला माहित आहे की जे आपलं पॉवर प्लांट असतं ठीक आहे पॉवर प्लांट कोणतं हायड्रो पॉवर प्लांट ठीक आहे कोणाबद्दल गोष्ट चालू आहे इथं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर बद्दल तर हा तुमचा काय हा डॅम आहे हा काय तुमचा डॅम आहे इथं पाणी भरलेलं असतं आणि इथून काय असतं तुमचा पेन स्टॉक असतं इथून काय असतं तुमचा पेन स्टॉक असतं आणि मग इथे काय होतं तुमचं इथे टर्बाईन असतं ठीक आहे हे काय तुमचं टर्बाईन आता मी अशीच डायग्राम काढताय टर्बाईन आणि इथं काय होतं तुमचं पाणी तिथं खाली जमा होऊन जातं याला काय म्हटलं जातं टेल रेस म्हटलं जातं काय म्हटलं जातं टेल रेस तर तुम्हाला प्रश्न हेच आहे की जलविद्युत प्रकल्पात खालीलपैकी कुठे पाण्याचा प्रवाह टर्बाईन खाली येतो म्हणजे टर्बाईन पण बघा डॅम मधून आला स्टॉक मधून आला टर्बाईन पर्यंत टर्बाईन नंतर नेमकं पाणी कुठे जाते असं विचारलेलं आहे ठीक आहे बघा कुठं इनटेक इन्टेक स्ट्रक्चर वेगळं झालं ठीक आहे इनटेक वेगळं झालं ठीक आहे म्हणजे त्याला सर्च टँक पण म्हणू शकतो आपण ठीक आहे टेल रेस म्हणजे काय टेल रेस म्हणजे जिथे पाणी आपलं वाहून जाते कशाच्या नंतर टर्बाईनच्या नंतर म्हणजे वरतून पाणी आलं कुठून डॅम मधून पाणी आलं टर्बाईन पर्यंत कशा थ्रू आलं ते आला पेनस्टॉक थ्रू कशा थ्रू आला पेनस्टॉक याला काय म्हटलं जातं पेनस्टॉक म्हटलं जातं म्हणजे जो पाईप लागलेला असतो ठीक आहे आणि मग टर्बाईनला पाणी मिळतं मग त्याच्यानंतर पाणी कुठं जातं मध्ये जातं ठीक आहे तर याचं उत्तर काय टेल रेस म्हणजे टर्बाईन नंतर पाणी कुठे जाणार टेल रेस तर याचं बी उत्तर काय एकदम बरोबर आहे चला नंतरचा प्रश्न सकाळी क्लास नाही रात्री मित्रा भविष्यामध्ये राहील सध्या तरी नाही आहे सध्या संध्याकाळी असतो आपला सात वाजता ठीक आहे चला नंतरचा प्रश्न घ्या बाकीच्या कमेंटमध्ये करू नका एक पेन स्टॉक रिकामी जागा दरम्यान एक नाली म्हणून वापरला जातो आता तुम्हाला माहिती आहे आत्ताच सांगितलं स्टॉक कुठून कुठे येतो स्टॉक वरचा जो आपला डॅम आहे डॅम पासनं खालतीपर्यंत तुमचा काय येतो स्टॉक याला काय म्हटलं जातं पेन स्टॉक म्हटलं जातं ठीक आहे तर याच्यामधून तुम्हाला माहिती आहे पाणी काय होते खाली येते कुठपर्यंत कशापर्यंत येते पाणी तुमच्या टर्बाईन पर्यंत कुठपर्यंत येते टर्बाईन पर्यंत बरोबर आहे तर तुम्हाला तेच विचारलं आहे की नेमकं स्टॉक म्हणजे काय तर पेन स्टॉक म्हणजे थर्मल थे। स्टेशनमध्ये स्टीम चेस्ट आणि टर्बाईन टर्बाईन होते का बिलकुल नाही इथं स्टीमचा काही प्रश्नच नाही येत बरोबर आहे पेन स्टॉक नावाचे असतो हायड्रो पॉवर प्लांटमध्येच असते नंतर काय म्हणत आहे हायड्रो स्टेशनमध्ये धरण आणि टर्बाईन धरण म्हणजे हे इथं डॅम आहे डॅम आणि टर्बाईन इथपर्यंत जे जोडलेलं असते त्याला पेनस्टॉक म्हटलं जाते बिलकुल बरोबर आहे बिलकुल बरोबर आहे म्हणजे शंभर टक्के काय ते बिलकुल बरोबर आहे ठीक आहे म्हणजे बी वाला ऑप्शन बरोबर आहे मग नंतर म्हणताय की टर्बाईन आणि डिस्चार्ज चॅनल असं काहीच नाही टर्बाईन नाही टर्बाईनच्या पहिले डॅम पासून पाणी येते ठीक आहे उष्णता नियमन आणि टर्बाईन असं काहीच नाही येतं ठीक आहे तर याचं उत्तर बी काय एकदम परफेक्ट आहे डॅम पासून येते या डॅम पासून तुमचं पाणी निघते आणि कुठपर्यंत जाते टर्बाईन पर्यंत कोण घेऊन जाते पेन पेनस्टॉक घेऊन जाते ठीक आहे त्याला पेनस्टॉक म्हटलं जाते हो स्टॉकला टनेल पण म्हटलं जातं टनेल म्हणजे ते सिमेंटचं बनवलं तर टनेल टनेल म्हणू शकतो आपण पण ते लोखंडी पायपाचं असलं तर त्याला टनेल म्हणता येणार नाही ठीक आहे चला नंतरचा प्रश्न घ्या नंतरचा प्रश्न म्हणताय तुम्हाला खालीलपैकी कोण कोणता ज्वारीय म्हणजेच काय त्याला टायडल म्हटलं जातं टायडल एनर्जी कुठं मिळतं टायडल पॉवर प्लांट कुठं असतं किंवा टायडल एनर्जीचा सोर्स कुठं आहे तर तो कुठनं समुद्राच्या लाटेपासनं ज्या समुद्राच्या लाटा येतात त्याच्यापासनं त्याची ऊर्जा वापरून आपण काय करतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो त्याला ज्वारीय ऊर्जा म्हणतात किंवा टायडल एनर्जी असं म्हटलं जातं तर फायदा काय आहे असं म्हटलं आहे आता तुम्हाला ठीक आहे आता फायदा तर तुम्ही सहज करू शकता किंवा सहज तुम्ही विचार करू शकता याचा चार ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे फटाफट सर्वांनाच माहिती येतं बिलकुल चीप आहे चीप म्हणजे काय है? चीप चीप है। चीप म्हणजे स्वस्त आणि इफिशियंट पण नाही ठीक आहे आता तेवढंही चीप नसतं पण चीप असतं आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे हाय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फायदा नाही आहे फायदा विचारलाय फायदा कोणता आहे तर त्याची इफिसियन्सी काय असते जास्त असते कार्यक्षमता काय असते त्याची उच्च असते ठीक आहे चीप आणि इफिसियंट असते आपल्याला फायदेशीर असते बरोबर आहे ठीक आहे तर याचा डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे ठीक आहे त्याला मग आता कधी कधी विचारलं जातं हा पॉवर प्लांट रिन्युएबल आहे की नॉन रिन्युएबल तुम्हाला माहिती आहे याला मध्ये टाकलं जातं ठीक आहे सस्टेनेबल म्हटलं जातं आणि क्लीन पण असतं काही तर कचरा काढी पेटवायचं काम नाही डायरेक्ट पाणीचा फक्त प्रेशर आला की त्याची एनर्जी फक्त वापरणं एवढंच तिथं काय असतं काम असतं त्याला डी याचं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे चला नंतरचा प्रश्न घ्या नंतरचा प्रश्न जेव्हा कंडक्टर मधून प्रत्यावर्तीत प्रवाह वाहत जातो तेव्हा रिकामी जागा बघा प्रत्यावर्तीत म्हणजेच काय अल्टरनेटिंग करण अल्टरनेटिंग म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो एसीकरण तर आता बघा प्रश्न काही असला ना ऑप्शन काही पण असू शकतात पहिले ऑप्शन नेमकं कोणत्या साईडनी दिलेले आहे आता हाच प्रश्नाचे ऑप्शन काही वेगळे पण राहू शकतात ना फक्त आता समजून घ्यायचं की इथं काय म्हटलं आहे म्हणजे काय एक दोन ऑप्शन वाचले की तुमच्या लक्षात येते ठीक आहे तर इथं काय म्हटलं आहे तुम्हाला जर एखादा कंडक्टर आहे एखादा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरमधून जर ए सी सप्लाय चालला कोणता चालला ए सी चालला तर खालचे चा ऑप्शन वाचा काय वाचा ते कंडक्टरच्या संपूर्ण क्रॉस सेक्शनवरून एक समान वितरित होते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे पहिल्या ऑप्शनचं की पूर्ण कंडक्टरच्या कंडक्टरचा जेवढा भाग आहे तेवढाही भाग पकडून आपला करंट फ्लो होतो पण असं होत नाही तुम्हाला माहिती आहे मध्ये कारण त्याच्यामध्ये काय प्रभाव असतो या एसीमुळे एसीमुळे कोणता प्रभाव असतो स्किन इफेक्ट असतो कोणता असतो स्किन इफेक्ट होतो त्या स्किन इफेक्ट मुळे काय होतं फक्त करंट जे आउटर लेअर आहे आउटर लेअर मधनच करंट फ्लो होतो मधातली जागा सोडून देतो कधी एसी दिला तर डी सीमध्ये मध्ये तसं होत नाही तुम्हाला माहीत आहे म्हणजे याचा अर्थ प्रश्न स्किन इफेक्ट वरती हा प्रश्न आहे पण असं स्किन इफेक्टचं नाव कुठेही घेतलेलं नाही पुन्हा समोर जर बघितलं समोर काय म्हणत आहे पृष्ठभागाजवळील कंडक्टरचा भाग कोरपेक्षा जास्त विद्युत प्रवाह वाहून नेतो आता इथं काय म्हणतात पृष्ठभागाजवळील भाग म्हणजेच काय पृष्ठभाग म्हणजे बाहेरील भाग बाहेरच्या भागामधून जास्त करण जातो मदतल्या भागापेक्षा आहे भाग। <laughs> याचा अर्थ की बीचा जो पॉईंट आहे बीचा पॉईंट काय परफेक्ट आता बघा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास शून्य आहे किंवा ज्यांना माहीत नाही ना त्यांच्या हे सर्व डोक्याच्या वरून जाणार त्यांच्या काय होणार हे सर्व डोक्याच्या वरतून जाणार म्हणून सर्वांनी काय करायचं की पूर्ण अभ्यास करून ठेवायचा आणि पूर्ण बेसिक गोष्टी काय करा क्लिअर करा आणि सर्वांनी काय करा आता एकतीस स्टेज झाल्या जवळपास नव्वद ते शंभर आपले व्हिडिओ झालेच असणार दीड हजार प्रश्नाच्या वर आपण गेलो तर ते सर्व प्रश्न बघून घ्या बऱ्याचशा बेसिक गोष्टी क्लिअर होते पुस्तक वाचा कोणाचा कोर्स लावला असाल कुठचाही अभ्यास करा पण अभ्यास करा अभ्यास केल्याचा मार्ग नाही एवढा लक्षामध्ये ठेवा तुम्ही म्हणाल का मी बी बिना अभ्यास करता जॉबवर लागतो तर मी तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून देतो की तुम्ही नाही लागणार म्हणजे नाही लागणार ठीक आहे कारण की आजचा काळ तसा काळ नाही आहे जसा पूर्वीचा होता की गेला रे लागणारे असं बिलकुल होत नाही तुम्हाला कष्ट करावंच लागणार आणि कष्ट केले तरच लागणार बिना कष्टाने लागणार नाही मी तुम्हाला आत्ताही लिहून देऊ शकतो लिहून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर ठीक आहे की तुम्ही नाही लागणार म्हणजे नाही लागणार कधी जर तुम्ही अभ्यास नाही केला तर म्हणून अभ्यास करणं सर्वात महत्वाचं एवढं लक्षात ठेवा त्याच्यात तुम्ही म्हणाल मी सर पंधरा दिवस करतो होईल का तर असंही करून जमणार नाही तुम्हाला थोडा थोडा तरी अभ्यास करत राहावा लागेल काचवाच्या गतीनं तरी पण अभ्यास करत राहणं तुम्हाला कंपल्सरी आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न घेऊ चला नंतरचा प्रश्न म्हणतात तुम्हाला कोरोनाचा प्रभाव कोरोना म्हणजे आता येऊन गेला कोविड नाईन्टीन तो कोरोना नाही हा कोरोना वेगळा ठीक आहे कोरोनाचा प्रभाव खालीलपैकी कोणत्याद्वारे शोधला जाऊ शकत नाही असं म्हटलंय म्हणजे खाली तुम्हाला ऑप्शन दिले त्याच्यापैकी कोणता प्रभाव कोरोनाचा नाही असं म्हटलंय ठीक आहे आपला कोविड नाईन्टीन वेगळा झाला कोविड नाईन्टीन काय झाला वेगळा ठीक आहे तर आता याच्यापैकी बघा तुम्हाला माहिती आहे की फिक्कट वॉयलेट चमक असते म्हणजे तुम्हाला असं जांभुळका जे कंडक्टर असतात त्याच्या बाजूला जांभळ्या जांभळ्या कलरचा लाईट लागल्यासारखा दिसतो हा प्रभाव त्याच्यातला आहे बरोबर आहे म्हणजे याच्यानं आपण माहीत करू शकतो पण इथं काय विचारला माहीत करू नाही कशाने शकत हे विचारलाय ठीक आहे तुम्हाला माहिती आहे ओझोन गॅस तिथनं निघते जिथं जिथे तुमचा काय कोरोना इफेक्ट झालाय तिथनं काय होते तुमचा ओझोन गॅस निघते बाहेर बरोबर आहे आणि पुन्हा माहिती आहे की हिसिंग साऊंड येते ठीक आहे शिसकण्याचा आवाज म्हणजे ते हिसिंग नॉईस सारखा येते नॉईस म्हणजे आवाज येते त्याच्या जवळून ना तुम्हाला थोडासा आवाज येते बरोबर आहे तर तेही त्याच्यामुळे ते पण माहीत होते की नाही इथं इथं आपला कोरोना इफेक्ट झालेला आहे किंवा लॉस चाललाय चाललेला आहे पण वॉटर पोल्युशन मुळे माहित होते का नाही कारण याचा काही घेणं देणं नाही आपल्या कोरोना लॉस त्यावाल्या कोरोनासोबत असू शकते पण या कोरोनासोबत त्याचा काही संबंध नाही आहे जल प्रदूषणाचा ठीक आहे मुन्याचं नाहीचं उत्तर काय होतं डी बिलकुल एकदम परफेक्ट होतं चला नंतरचा प्रश्न घ्या चला नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते साहित्य विद्युत ऊर्जेचे प्रसारण आणि वितरणासाठी वापरले जात नाही पुन्हा नाहीवाला आणि जेव्हा किंवा नाहीवाला प्रश्न असते ना बिलकुल कॉन्सन्ट्रेशन नाही कारण की घाई गडबडीमध्ये जर वाचला ना नाही नाही, नाही दिसला तर शंभर टक्के लिहून घ्या चुकला तुमचा प्रश्न म्हणून ठीक आहे म्हणजे ट्रान्समिशन किंवा ट्रान्समिशन म्हटलंय ना ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन दोघांपैकी जे काही करायचं असणार तर तुम्हाला माहित आहे ॲल्युमिनियम पण वापरतो कॉपर पण वापरतो स्टीलची पण गरज पडते आपल्याला बरोबर आहे परंतु टंगस्टनची गरज पडत नाही काही आपल्याला फिलामेंट नाही बनवायचं आपल्याला काय करायचं ट्रान्समिट करायचा नाही म्हटलं त्याचं बी उत्तर एकदम परफेक्ट आहे ठीक आहे चला म्हणजे बेसिकचा प्रश्न होता विचार जर केला तर आता हा प्रश्न रिपीट झाला माझ्या मताने रिपीट म्हणजे याच्याच पहिले तिसव्या प्रश्नामध्ये रिपीट झाला तर तुम्हाला काय विचारला आहे अडकलेले म्हणजे ट्रान्समिशनचे कंडक्टर आहे वितरण प्रणालीसाठी ओरेड कंडक्टरच्या संदर्भात जर यन स्तर असतील यन स्तर म्हणजे काय की जसं आता स्टँडर्ड कंडक्टर असतात जसं ए सी एस आर कंडक्टर आहे ठीक आहे आता तुम्हाला मध्ये ही एक लेअर झाली मग त्याच्या बाहेर काय असतं पुन्हा दुसरी लेअर असते त्याच्या बाहेर काय असते पुन्हा दुसरी लेअर असते ठीक आहे म्हणजे पहिली लेअर हे झाली आपली दुसरी लेयर आणि ही झाली आपली तिसरी लेअर बरोबर आहे अशा तीन लेअर झाल्या किती झाल्या तीन तर तुम्हाला जर माहित करायचं असणार की तुम्हाला नेमके किती कंडक्टर लागणार आहे दोन लेअर बनवायसाठी तीन लेअर बनवायसाठी चार लेअर बनवायसाठी तर त्याचा तुम्हाला फॉर्म्युला विचारला आहे तर याच्यावरती काही समजवायचा किंवा काही हे नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनच क्वेश्चन आहे सॉरी तो फॉर्म्युला काय करावा लागेल पाठ करावा लागेल कधी कधी याच्यावरती काय येतं न्यूमेरिकल पण येतं काय येतं न्यूमेरिकल पण येतं तर आता बघा जवळपास सर्वांनीच उत्तर दिलेलं आहे ठीक आहे बघा बीचं उत्तर बीचं उत्तर म्हणजे बी बरोबर आहे याचा फार्म्युला काय थ्री एन ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन प्लस वन ठीक आहे हाच फार्म्युला तुम्हाला माहित आहे वेगळ्या फॉर्ममध्ये पण आपण लिहू शकतो कसं मागच्या सेशनमध्ये किंवा मागच्या क्लासमध्ये सांगितलं मी मागच्या टेस्टच्या ठीक आहे याला असं लिहू शकतो थ्री एनचा वर्ग मायनस थ्री एन आणि प्लस काय असतो का वन असतो मग एनच्या ठिकाणी कधी काय काय होतं थ्री एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स आणि प्लस काय असतं वन असतं आता हे सर्व ऑर ऑर आहे म्हणजे याच्यापैकी कोणत्याही पेपरमध्ये येऊ शकते आणि कसंही विचारू शकते त्यांच्या जसं मनात येईल तसं बरोबर आहे ना थ्री एन स्क्वेअर मायनस थ्री एन ठीक आहे असा तो फॉर्म्युला राहील मग ठीक आहे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे चला अरे रेहान बेग मित्रा तू काय कमेंट करताय जास्तच्या जा कमेंट जर केल्या मी ब्लॉक करून टाकेल ठीक आहे फालतूच्या कमेंट करू नका मी पहिलेच सांगितलं चला नंतरचा प्रश्न घ्या नंतरचा एकदम सोपा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणताय सस्पेन्शन प्रकारच्या इन्सुलेटरची प्रत्येक डिक्स रिकामी जागा डिझाईन केली जाते तर ऍक्च्युली आता व्होल्टेज लेवल दिल्या सस्पेंडेड म्हणजे काय जे, का जे तुमचे डिक्स असतात ठीक आहे डिक्स असतात हे पहिली हे मग तुमची दुसरी डिक्स बरोबर आहे हे थोडस असं पाहिजे होतं ठीक आहे अशी दुसरी डिक्स मग पुन्हा काय तुमची तिसरी डिक्स ठीक आहे तर अशा डिक्स डिक्स लावल्या असतात तर एक डिक्स जे आहे किती व्होल्टेजसाठी वापरली जाते किंवा डिझाईन केलेली जाते एकदम सोपा प्रश्न आहे आणि एकदम बेसिकचा प्रश्न आहे आणि सर्वांनाच माझी विनंती असते टाइमपास करायसाठी तरी माझ्या क्लासमध्ये येऊ नका मला काही करायचं नाही किती जण तुम्ही लाईव आहे फक्त अभ्यास करणार पाहिजे एक पोरगा आला तरी मला चालते फक्त कसं अभ्यास करणार पाहिजे कारण माझ्याजवळ एवढा वेळ नाही की मी तर नाचात बसेल किंवा कॉमेडी करील बरोबर पर आहे पर ठीक आहे बरोबर कशासाठी किती वोल्टेज लेवल असते त्याची एलेव्हन आता बघा इलेव्हन जरी असते तरी त्याची कॅपॅसिटी आहे ना जवळजवळ पंधरा किलो ओल्ट पर्यंत असते किती असते पंधरा किलो पण म्हणताना आता इलेव्हन किवीच म्हणतो पण इलेव्हनच्याही सामोर असते जवळजवळ पंधरा पर्यंत त्याची कॅपॅसिटी असते ठीक आहे म्हणजे असं एक्सटेंड जरी झाला तरी तो तेवढा मॅनेज करू शकते पण स्टँडर्ड काय इलेव्हन किव्हा एवढं लक्षात ठेवा चला सामोरचा प्रश्न घ्या समोरचा प्रश्न म्हणताय तुम्हाला की जेव्हा प्रकाश पृष्ठभागावर पडतो म्हणजे प्रकाश पृष्ठभागावर पडताय एखाद्या तेव्हा परिवर्तित प्रकाश प्र... परिवर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होणारा प्रकाश म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना समजा तू आपल्याला दिसते कधी माहित आहे का आपल्या आपल्या डोळ्यांनी कधी दिसते समजा एखादा प्लेन आहे एखादा प्लेन आहे आता हा जर अंधार असला पूर्ण किंवा काळोख असला तर तिथं आपल्याला काहीच दिसत नाही पण जेव्हा एखाद्या ठिकाणवरचा प्रकाश येतो असा प्रकाश पडतो त्या लॅम्पनी समजा बरोबर आहे आणि तो प्रकाश काय होतो आपल्या डोळ्यामध्ये जातो आपल्या काय होतं डोळ्यामध्ये जातं तेव्हाच ते, ते आपल्याला काय होतं दिसतं म्हणजे काय प्रकाश पडून वापस जर आला तरच आपल्याला दिसतं नाही तर दिसत नाही बरोबर आहे तर म्हणजेच त्याला म्हणतो आपण परिवर्तित प्रकाश म्हणतो म्हणजे रिफ्लेक्ट झालेला प्रकाश ठीक आहे प्रकाश ऊर्जेशी संबंधित प्रकाश ऊर्जेला प्रकाश ऊर्जेच्या गुणोत्तराला ठीक आहे त्याच्या संबंधित पुन्हा प्रकाश ऊर्जेचं गुणोत्तर आता प्रकाश ऊर्जेचं गुणोत्तर म्हणजे काय इंग्लिशमध्ये सांगतो बघा लक्षात ठेवा सर्वांनी दर रेशो आप कोणाचा रेशो रिफ्लेक्टेड राईट रिफ्लेक्टेड म्हणजे एखाद्या ठिकाणी पडलेला प्रकाश आणि तो आपल्या डोळ्यावर आलेला प्रकाश त्याचा रेशो वरती वरती काय इथं रिफ्लेक्टेड लाईट म्हटलाय काय म्हटलंय रिफ्लेक्टेड लाईट डिवायडेड बाय टू इन्सिडन्स लाईट म्हणजे किती प्रकाश पडला किती प्रकाश पडला म्हणजे मी इथून किती त्या पडद्यावरती प्रकाश पडता तो काय झाला तुमचा इन्सिडन्स म्हणजे त्याच्यावरती पडलेला प्रकाश ठीक आहे याला काय म्हटलं जातं इन्सिडन्स म्हटलं जातं काय म्हटलं जातं इन्सिडंट लाईट त्याच्यावर पाडलेला प्रकाश आणि वरती काय अंशामध्ये रिफ्लेक्ट झालेला प्रकाश याचा जो रेशो असतो त्याला नेमकं तुम्हाला विचारला आहे काय म्हणता येईल किंवा काय म्हणतं ठीक आहे तर याला रिफ्लेक्शन फॅक्टर किंवा रिफ्लेक्शन कोहिफिशंट म्हटलं जातं काय म्हटलं तर रिफ्लेश रिफ्लेक्शन कोहिफिशंट किंवा रिफ्लेक्शन फॅक्टर आणि याची गोहीप व्हॅल्यू जवळजवळ जवळजवळ किती असते झिरो ते एकशा मधामध्ये असते किती असते झिरोच्या एकच्या मधामध्ये असते त्याचं कारण असं की हे जे जेवढं आपल्याला लाईट त्या एखाद्या भिंतीवरती टाकत आहो था। आपण म्हणजे टॉर्च नि पाडत आहोत पूर्णच्या पूर्ण अख्खाच्या अख्खा रिफ्लेक्ट नाही होत ते काय करते काही का ॲब्झॉर्ब करून घेते म्हणजे शोषून घेते म्हणून वरती जो रिफ्लेक्ट कोणाला लाईट आहे तो कसा असतो आपल्यापर्यंत वापस येणारा तो कमी असतो काय असतो का कमी म्हणजे समजा एखादी भिंत आहे पांढरी आणि त्याच्यावर मी जर टॉर्च मारला तर पूर्ण रूम मध्ये तुम्हाला असं वाटणार की प्रकाशाला तो कशामुळे आला रिफ्लेक्शन मुळे आला कसा आला रिफ्लेक्शन मुळे पण मी जेवढा त्या भिंतीवर टाकला तेवढा पण आपल्याकडे परत येत नाही म्हणून याची व्हॅल्यू झिरो ते वनच्या मधामध्ये काय होते व्हॅरी करते ठीक आहे म्हणून याचं उत्तर हे बिलकुल काय बरोबर ऍक्च्युली हा फॉर्म्युलाच आहे हा काय फॉर्म्युला आहे तर ते फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा ठीक आहे तर याला नोट करून ठेवून द्या नंतरचा प्रश्न आहे आणि याच्याच उलट काय असतं सेम आता जे ना, ते ते ला ला, मी सांगितलं रिफ्लेक्शन फॅक्टर याच्याच उलट का होतं ऍब्झॉर्प्शन फॅक्टर म्हणजे त्याने किती शोषला लाईट ते उलट आता जेव्हा केव्हा येणार ना त्याच्यावरती प्रश्न तेव्हा त्याला एक्सप्लेन करू आपण ठीक आहे कारण एकाच प्रश्न एक्सप्लेन केला तर मी अर्धक तास तरी करू शकतो ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे अर्धप्रत्यक्ष प्रकाश अर्धप्रत्यक्ष म्हणजे काय सेमी सेमी डायरेक्ट लाइटिंग म्हटलं जातं काय म्हटलं जातं सेमी डायरेक्ट डायरेक्ट लाईटिंग स्कीम आहे ठीक आहे तुम्हाला माहिती डायरेक्ट आहे सेमी डायरेक्ट आहे इनडायरेक्ट आहे आणि सेमी इन डायरेक्ट ठीक आहे एक जनरल आहे म्हणजे अशा पाच स्कीम आहे याच्या पहिली मी एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला काय विचारलं आहे प्रणालीमध्ये वस्तूवर किती प्रकाश पडतो आता तुम्हाला माहिती आहे चार म्हणजे पाच मेथड सांगितले पाच मध्ये प्रत्येकाचा काय जर एखादी स्कीम आहे तर काही प्रकाश तुमचा डाऊन वरती पडणार डाऊनवरती काही प्रकाश काय होणार तुमचा अप वरती जाणार पण टोटल दोघांची जर ऍडिशन केली प्लस जर केली तर टोटल तुम्हाला काय मिळणार शंभर मिळणार ठीक आहे मग किती लाईट प्रकाश खाली पडतो किती प्रकाश वरती जातो असे वेगळे वेगळ्या त्याचे टाईप आहे ऑलरेडी आपण याच्या पहिलेचे तुम्हाला सांगितलं से की सेशन बघून घ्या बऱ्याचशा ठिकाणी आपण याला एक्सप्लेन केलेलं आहे वारंवार त्याला एक्सप्लेन करू शकत नाही ठीक आहे जर डायरेक्ट असलं फक्त मी सांगून देतो जर डायरेक्ट असलं तर खाली तुमचा जवळजवळ नव्वद पर्सेंट लाईट पडतो म्हणजे प्रकाश काय पडतो नव्वद पर्सेंट खाली पडतो दहा पर्सेंट वरती जातो बरोबर आहे पण तेच जर सेमी डायरेक्ट असलं तर ते काय होतं साठ ते नव्वदच्या दरम्यान काय होतं प्रकाश खाली पडतं काय होतं साठ ते नव्वद तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे हो आता हा इनडायरेक्ट आहे झिरो टू टेन म्हणजे काय खाली प्रकाश पडणारा झिरो टू टेन खाली प्रकाश कोणाचा पडतो इनडायरेक्ट लाइटिंग स्कीमचा आता ते तुम्ही शोध लावून टाकायचा बाकीचा ठीक आहे तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे चला नंतरचा प्रश्न घ्या चला नंतरचा प्रश्न घ्या फ्लोरोसंट दिव्याचा ट्यूब रिकामी जागाने भरलेला असतो आता फ्लोरोसन ट्यूब आता आजकाल जमाना गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे ट्यूबलाईट पहिलेच्या जमान्यामध्ये खूप व्हायचे राहायचे पहिलेच्या म्हणजे आत्ताही आहे पण आता एलईडी आल्यामुळे याचा विषय होऊन गेला ठीक आहे तर विचारला याच्यामध्ये जे नेमकी गॅस असते ते नेमकी कोणती कोणती गॅस असते किंवा ऑप्शनमध्ये दिलेल्यापैकी कोणती गॅस असते आता इथं कसं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का ॲरगॉन प्लस मर्क्युरी सर्वांना माहिती आहे काय माहित आहे ॲरगॉन ठीक आहे प्लस मर्क्युरी सर्वांनाच माहित आहे ठीक आहे मर्क्युरी सर्वांनाच माहित आहे हॅरेकॉन प्लस पण आता इथं प्रॉब्लेम काय झाला मग पोरांनी काय करता मग तुम्हाला काल मी सांगितलं होतं की पोरं काय करतात नाही समजलं की रिपोर्ट करून टाकतात मला याही प्रश्नाची एका जन रिपोर्ट पाठवली ठीक आहे आता त्याचं नाव यायची गरज नाहीये पण सांगतो तर त्याचं म्हणणं होतं की सर प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे पण चुकलं कसं याचं तू उत्तर शंभर टक्के बघा एरगॉन म्हणजे ए आर होते सर्वांना माहीत आहे बरोबर आहे आणि मर्क्युरी म्हणजे काय होतं एच जी होतं काय होतं एच जी तर याचं उत्तर काय राहायला पाहिजे डीच राहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की ऍरगॉनला ए आर नि डिनोट केलं जातं आणि मर्क्युरीला एच जीनी डिनोट केलं जातं जर हेच नसणार माहीत तर तुम्हाला एरगॉन प्लस मर्क्युरी माहीत अजून काहीही फायदा होणार नाही बरोबर आहे म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे चला नंतरचा प्रश्न घ्या आणि जेवढे हजर आहे तेवढ्यांनी तरी लाईक करून द्या म्हणजे ते ते लाईव्ह जिथं दिसतात तिथं त्या ला लाईव्ह लाज नको यायला ना त्याच्यामुळं ते, ते लाईक सारखे दिसायला पाहिजे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न शंका असेल तर नंतर पण करू शकता काही चिंता करायची गरज नाही आहे ठीक आहे बघा नंतरचा प्रश्न आहे की सोडियम वेपर दिव्यातून कोणता रंग उत्सर्जित होतो बघा आता सोडियम वेपरच्या ठिकाणी कधी कधी मर्क्युरी वेपर पण ऑप्शन येतो आता जेव्हा येईल तेव्हा त्याला एक्सप्लेन करू सध्यापुरतं सोडियम वेपरचा जो कलर आहे म्हणजे लाईटाचे प्रकार आहे तुम्हाला माहित आहे त्याच्यात सोडियम वेपरचा प्रकाश कसा येतो असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बिलकुल येल्लो येतो सत्यम मित्रा बिलकुल कसा असतो पिवळा असतो आता या प्रश्नाला काही डोकं लावायचं नाहीये मी जिथं डोकं नाही लावायचं सरळ तुम्हाला सांगतो हे सर्व पाठ करून टाकायचं कोणत्या लाईटाचा कोणता कोणता रंग आहे तर ठीक आहे प्रश्न आहे नंतरचा प्रश्न म्हणताय तुम्हाला की सिंक्रोनस मोटर जेव्हा रिकामी जागा असते ठीक आहे सिंक्रोनस मोटरवरचा प्रश्न आहे ठीक आहे असते तेव्हा पॉवर फॅक्टर दुरुस्तीसाठी वापरली जाऊ शकते आता तुम्हाला माहित आहे सिंक्रोनस मोटरचं खास जे काम आपण म्हणजे कामामध्ये घेतो ते कशासाठी घेतो आपण की त्याला म्हणजे सिस्टम मधलं आपल्याला पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह करायचा असलं म्हणजे कंडेन्सर म्हणून आपण त्याला काय करतो वापरतो कंडेन्सर म्हणून वापरतो आपल्या सिंक्रोनस मोटरला त्याला सिंक्रोनस कंडेन्सर असं पण नाव दिलं जातं पण नेमकं तुम्हाला माहित आहे ती मोटार तीन पॉवर फॅक्टरवरती काम करते लीडिंगवर करते लॅडिंग लॅगिंगवर करते युनिटीवर करते बरोबर आहे मग त्याच्यामध्ये पण ते तीनवर वर काम करायसाठी एक तर ते ओव्हर एक्सायटेड पाहिजे नॉर्मल एक्सायटेड पाहिजे किंवा अंडर एक्सायटेड पाहिजे तर तुम्हाला तेच विचारलंय की जर तुम्हाला पॉवर फॅक्टर करेक्शन करीता जर तुम्हाला सिंग्रोनज मोटर वापरायची असणार तर ती मग अंडर लोडेड पाहिजे की ओव्हर लोडेड पाहिजे की ओव्हर अंडर एक्सायटेड पाहिजे की ओव्हर एक्सायटेड आता बघा लोड वाले ऑप्शन नाहीये तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे बरोबर आहे एकतर ती अंडर एक्सायटेड राहू शकते किंवा ओव्हर एक्सायटेड राहू शकते तर लक्षात ठेवा की जेव्हा आपण कंडेन्सर म्हणून वापरायचं असते तिला ओव्हर एक्सायटेड करावं लागतं म्हणजे जे आपण एक्सायटेशन देतो ते कसं असलं पाहिजे ओव्हर एक्सायटेड असलं पाहिजे ठीक आहे हो डी उत्तर बिलकुल बरोबर आहे चला नंतरचा प्रश्न घ्या चला नंतरचा प्रश्न म्हणताय तुम्हाला की स्टेपअप ट्रान्सफॉर्मरने काय वाढते आता स्टेपअप म्हणजे बघा गमतीशीर प्रश्न ऍक्च्युली म्हणजे सर्वात सोपा प्रश्न आहे तरी पण छोटे मोठे विद्यार्थी चुकवून टाकतात बरोबर आहे तर आता माझी अशी अपेक्षा आहे का कोणाचा चुकायला नको एकदम बेसिकचा प्रश्न आहे की काय वाढवतो तुमचा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय वाढवतो नेमका आणि प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्हाला याचं उत्तर खरंच नसताना माहीत न तर असं समजा की तुमचा अभ्यास एकदम बुडाखाली आहे म्हणजे अजून सुरूच आहे असं समजा <laughs> सर्वांचाच अभ्यास सुरू झाला तरी एक जर मिळाला बाबा मला तेव्हा स्वप्नेल स्वप्नील का काना वोल्टेज ना करण दोन्ही कानं वाढवतात करंटचा ऑप्शन नाही जे ऑप्शन आहे ते वाचा बरोबर आहे काय वाढवतो व्होल्टेज वाढवतो काय वाढवतो व्होल्टेज करंट वाढवू शकत नाही ना स्टेपअप नाही स्टेपअप मध्ये करंट काय होतो कमी होतो बरोबर आहे बिलकुल ना ठावरी बरोबर आहे ठीक आहे त्याच सी उत्तर काय एकदम परफेक्ट आणि याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के डोळे जागून सर्वांना यायलाच पाहिजे परफेक्ट पद्धतीने काय ट्रान्सफॉर्मरच वापरला जाणारा भाग ओळखा याला ओळखा पहिचान कोणवाला प्रश्न आहे पहिचान कोणवाला प्रश्न आणि अगदी सोपा याच उत्तर चुकायला नको बिलकुल सर्वांचं बरोबर आहे काय याला ब्रिधर म्हटलं जातं याच्यावर पुन्हा प्रश्न काय तर तुम्हाला क्वेश्चन टाकून देतो की याचा रंग कोणता असतो चांगला असला तर रंग कोणता असतो खराब झाला तर रंग कोणता असतो हे तुमच्यासाठी प्रश्न आहे तर तो थोडासा शोधला ऑलरेडी हो आपण याला एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे चला नंतरचा प्रश्न म्हणजे हाय फेमस प्रश्न आहे आणि बऱ्याचदा विचारलेलाच प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचा स्टील कोर लॅमिनेटेड का असतो आता तुम्हाला माहिती आहे जी कोर असते ठीक आहे जी कोर असते आपली समजा आपला ट्रान्सफॉर्मर ही त्याची काय कोर आहे तर ही कोर काय असते स्टॅम्पिंग करून पातळ पातळ शिटेने बनवलेली असते आणि त्याला प्रत्येकाला लॅमिनेशन केलेलं असतं काय केलेलं असतं लॅमिनेशन सोपासा प्रश्न आहे की त्याला लॅमिनेशन का केलेलं असतं पाण्याने भिजली नाही पाहिजे म्हणून त्याचे ऑप्शन काही पण देऊ शकतात तर चारपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि उद्या ज्यांना मध्ये इंटरेस्ट आहे ना त्यांनी उद्या आवर्जून नजर राहायचं नाही त्यांनी नाही आहे याचा काही प्रश्न नाही आपला बरोबर आहे कशासाठी एडी करंट रिड्यूस करण्यासाठी म्हणजे एडी करंटला लॅमिनेटेड करतो काय करतो लॅमिनेट बी ऑप्शन बिलकुल बरोबर आहे बाकीची काही वाचायची गरजच नाही तुम्हाला चला घ्या नंतरचा प्रश्न घ्या सोपाचा प्रश्न आहे घरगुती वायरिंग मध्ये अर्थ वायर रिकामी जागा पेक्षा लहान नसावी ठीक आहे पेक्षा लहान नसावी याला काय करायचं पाठच करून टाकायचं काय करायचं पाठ जे पाठ करायचे मी पाठ करायचे सांगूनच देत तुम्हाला <coughs> कोणापेक्षा काय म्हणताय कोणापेक्षा लहान नसावी कोणा आता बरं मला एका पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन द्या देऊन द्या म्हणजे मनातल्या मनातच द्या की याच्यामध्ये सर्वात छोटा कोण आहे याच्यामध्ये सर्वात छोटं कोण आहे ठीक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर काय याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं आठ एस डब्ल्यू जी आहे स्टँडर्ड वायर गेज आहे आठ ठीक आहे तर आता लक्षामध्ये ठेवा इथं विचारलाय की कोणापेक्षा लहान नसावा आता तुम्हाला जर माहीत असणार तर जो आपला स्टँडर्ड वायर गेज असतो त्याच्यामध्ये जो नंबर असतो शून्य नंबर म्हणजे सर्वात मोठा असतो बरोबर आहे आणि छत्तीस नंबर म्हणजे सर्वात काय असतो लहान असतो तो वायर गेजची खासियत काय जेवढा नंबर मोठा तेवढी साईज काय कमी तर मग आता लक्षामध्ये ठेवा नेहमीसाठी की तुमचा अर्थिंग वायरसाठी म्हणजे घरगुती अर्थिंगच्या वायरसाठी आठ ते जवळजवळ चौदा एस डब्ल्यू जीचा चा आपण काय करतो वायर वापरतो मग याच्यामध्ये मला सांगा माझा एक प्रश्न आहे आठ मोठा की चौदा मोठे प्रश्न विचारला मी तुम्हाला बघा प्रश्नाचं उत्तर द्या आता उत्तर काय आहे का त्याचं सा ते सांगतो मला पहिले उत्तर द्या की आठ आठ नंबरचा म्हणजे आठ एस डब्ल्यू एस वायर मोठा की चौदा एस चा वायर मोठा, सांग, मोठा, मोठा वायर ते सांगा मला दोन ऑप्शन दिले आठ मोठा की चौदा मोठा साईजच्या हिशोबानी तुम्हाला वायर कशी समजला का नाही ते माझ्या लक्षात येईल बरोबर आहे बर बिलकुल सर्वांचं काय आठ मोठा आहे तर त्यांनी हा मोठा झाला हा काय झाला मोठा झाला हा काय झाला मोठा ठीक आहे तर, तर आता मी तुम्हाला प्रश्न काय विचारला प्रश्न काय म्हणताय तुम्हाला की सर्व कमीत कमी त्याच्यापेक्षा कमी वापरता येणार नाही तर मग आणि हा काय झाला लहान झाला हा काय झाला लहान झाला तर आता त्याच्यापेक्षा लहान नाही वापरायचं आहे तर मग मी तुम्हाला रेंज सांगितली आठ पासनं चौदा पर्यंतचा आपण काय करू शकतो अर्थिंग वायर साठी सॉरी अर्थिंगसाठी वायर गेज वापरू शकतो आठ ते चौदा तर मग आता कमीत कमी म्हणजे लहान त्याच्यापेक्षा नसावं कोणापेक्षा कमी नसावं चौदा एस डब्ल्यू जी पेक्षा कमी नसावं कोणापेक्षा चौदा एस डब्ल्यू पेक्षा कमी नसावं जर हाच प्रश्न तुम्हाला असा विचारला असता की घरगुती वायरिंगसाठी तुम्ही किती एच चा अर्थिंग वायर वापराल असं विचारलं असतं तर मग तुम्हाला याचं आठ उत्तर देता आलं असतं ठीक आहे आता इथं असा प्रश्न विचारला आहे की घरी कोणता वापरणार त्याच्यामध्ये पुन्हा प्लस ऍडिशनल प्रश्न विचारला आहे घरी कोणता वापरणार सोबतच त्याच्यापेक्षा लहान नसला पाहिजे त्याच्यापेक्षा लहान आपण वापरू शकत नाही म्हणून त्याचं उत्तर काय चौदा बिलकुल परफेक्ट आहे ठीक आहे असे प्रश्न येतात पाच ऑप्शनवाले आणि मग इथं आपला बिलकुल गेम करून टाकतात त्या बरोबर आहे तर म्हणून बरोबर अशा गोष्टी छोटे छोटे शब्द असतात म्हणून हे सर्व एम सी क्यू खूप इम्पॉर्टंट असतात ठीक आहे तर इथे आजचे प्रश्न संपले असं मी इथं जाहीर करतो आणि सेशन संपलं असं पण तुम्हाला सांगतो सर्वांनी काय करायचं सेशनला लाईक करून द्या आणि ज्यांना काही प्रश्न नाही आहे त्यांनी सेशनला काय करू शकता लेफ्ट करू शकता आणि ज्यांना टेस्ट वगैरे लावायची आपल्याजवळ तीन प्रकारच्या टेस्ट आहे महावितरण आणि महापरीक्षेसाठी स्पेशल ठीक आहे साप्ताहिक परीक्षा वेगळी आहे रफ्तार परीक्षा वेगळी आहे आणि हाय व्होल्टेज टेस्ट वेगळी आहे सर्व टेस्टा वेगळ्या आहेत आणि फुल कोर्स आहे ज्यांना अभ्यासाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी छान पद्धतीनं सर्व आहे सर्व त्याच्यामध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे त्या कोर्समध्ये तर सर्वांनी जाता जाता लाईक करा आणि सर्वांना धन्यवाद सर्वांनाच धन्यवाद जाता जाता फक्त लाईक करून द्या सर्वांना धन्यवाद सर्वांना धन्यवाद आणि छान छानपैकी जेवण करा आणि खूप सारा अभ्यास करा रात्रभर उद्या आपला पेपर आहे सकाळी आणि कोणाला काही प्रश्न असणार तर विचारू शकता फी किती आहे काय किती आहे तर सर्व दुकान तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे याच्यावरती विचारू शकता अनाथ आरक्षण बद्दल माहिती द्या काय देऊ मित्र तुम्हाला डब्यात टाकलेला नाही तुम्हाला जागा किती आहे तर सर अप्रेंटशिप आणि आउटसोर्सिंगचे मार्क फायनल कसे केले जातात ते आता मग माहीत होते काही आता तुम्हाला मला समजतच नाही तुम्हाला सांगितलं ये है, ये है, है, न, की याच्यामध्ये आरक्षण आहे याच्यामध्ये आरक्षण आहे दहा पर्सेंट आरक्षण जे काही तुम्हाला सांगितलं अरे तुम्हाला करायचं काय तुम्ही फॉर्म भरून टाका ते पाच बसतील ना अभ्यास करायचं सोडून देते आणि शोध कोणता लावायच्या मागे लागले आहे की मग ते तुमचं सिलेक्शन कसं होणार मग ते आउटसोर्सिंगचे मार्क कुठचे ॲड करणार कसे करणार कारण तुम्ही सिलेक्ट करून टाका ना ते करतील ना तेवढाच डोकं काय तुम्ही अभ्यासात लावाल ना तर तुमचा खरंच फायदा होईल प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला महानिर्मितीचे फॉर्म कधी चालू होईल होईल आता सध्या तरी होणार नाही पण या या याच महिन्यामध्ये होऊ शकतात शेवटापर्यंत सर जी एक्झाम कधी होईल तुमच्या मतानुसार एक्झाम बघा प्रामाणिकपणे मी सांगतो ऍक्च्युअली मी सांगत नाही पण प्रामाणिकपणे सांगतो तुमच्याकडे थोडासा वेळ आहे तुमच्याकडे थोडासा वेळ आहे तरी पण अभ्यास करताना डोक्यात ठेवायचं की आपली परीक्षा उद्याच आहे एमसी क्यूला बुक कोणतं रेफर करू मित्र आता मी बुक वाचत नाही ना त्याच्यामुळे मला माहित नाही कोणतं रेफर करायचं काही दिवसामध्ये आपलंच प्रिंट होईल मग मी सांगेल की आपलंच वाचा म्हणून घाटांची मित्र तू उशीर आला असणार कोर्स मध्ये रिजनिंग आहे का मित्र याच्यामध्ये आहे ना थोडस इंट्रोडक्शन पाहून घे ना आता काय मला ते ते कोर्स बदलले जास्त का विचारू अरे फ्ल्युरोसन ट्यूब मध्ये फ्ल्युरोसन गॅस नसते फ्ल्युरोसन पावडर असते <laughs> रिजनिंग पण घेतो सर्वच घेतो ऑफलाईनला वेळ नाही मित्रा हो रे उमेश मित्रा वेळ लेट आला तू संप सर्व संपलं ठीक आहे सर, सर जेवण झालं का आता तुमच्या समोर इथं तोंडासमोर उभा आहे ताट घेऊन उभा आहे का मी किंवा जेवण करून आलो असणार का बिलकुलच नाही आचार संहितेचा परीक्षेवर काही परिणाम नाही होत परीक्षा घेता येते तरी पण कसं आहे की आचार संहितेमुळ लोक कामी लागलेले असतात अधिकारी कामी लागलेले असतात बरेचसे त्याच्यामुळे त्यांना थोड्याशा अडचणी येते पण परीक्षा घेऊ शकते आचारसंहिता असली तरी पण ठीक आहे त्या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका पण तुम्ही अभ्यास करा हो <coughs> पझलचे क्वेश्चन ऍड करायचे राहिले हो ना हाय व्होल्टेजमध्ये बरं आता एक उद्या वगैरे ऍड करून टाकू ठीक आहे तर इथे कोणाचा काही प्रश्न नाही असं वाटते मला कोणाचाच काय याचा खास मला प्रश्न नाही दिसत आहे ठीक आहे तर बाकीचे प्रश्न तुमचे नॉर्मलचेच आहे अभ्यासात काही स्ट्रिक नसते एवढं लक्षामध्ये ठेवायचं सर्वांनी ठीक आहे आता इतिहास सेशनला आपण थांबून देऊ उद्या संध्याकाळी पुन्हा सात वाजता भेटू सर्वांनाच धन्यवाद आणि सर्वांनाच गुड नाईट बाकीचे प्रश्न असतील तर उद्यासाठी राखून ठेवा आता छानपैकी घरी गेले घरी गेले म्हणजे तुम्ही घरीच असणार छानपैकी जेवण करा आणि त्याच्यापेक्षा काय करा थोडासा जास्त अभ्यास करा जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये त्याचा प्रकाश पडायला हवा ठीक आहे सर्वांना धन्यवाद सर्वांना गुड नाईट